बाळासारखं घे घे म्हणून रडतंय. बाळाला जवळ घेऊन तरीही हात मोकळे ठेवून तुमची सगळी कामं करायचे. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाळाला जवळ घेऊन तरीही हात मोकळे ठेवून सगळी कामं करायचे, तर त्यावरचा उपाय आहे बेबी वेअरिंग. बेबी वेअरिंग म्हणजे काय? तर एखाद्या साडीनी किंवा मुद्दाम खास शिवलेल्या अशा बेबी कॅरियरनी बाळाला आपल्याभोवती बांधणं, म्हणजे बाळ आपल्या जवळ राहतं तरीही आपले हात मोकळे राहतात आणि आपल्याला सगळी कामं करता येतात. या व्हिडिओमध्ये मी बेबी वेअरिंगचे फायदे, चांगलं बेबी कॅरियर कसं ओळखायचं आणि बेबी कॅरियरचे वेगवेगळे प्रकार या सगळ्याविषयी डिटेलमध्ये माहिती देणार. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बेबी वेअरिंगचे काय फायदे आहेत? बेबी वेअरिंगचे खूप फायदे आहेत. बेबी वेअरिंग केल्याने बाळाचं रडणं खूप कमी होतं. जवळजवळ 50 ते 60% बाळाचं रडणं कमी होतं. त्याशिवाय बाळ आईच्या पोटात असताना आईचे हृदयाचे ठोके ऐकत ऐकत वाढतं. त्याचप्रमाणे बेबी वेअरिंग केल्यानंतर बाळ आईच्या हृदयाच्या अगदी जवळ असतं, त्यामुळे पोटात असल्याप्रमाणेच बाळाला आईच्या हृदयाचे ठोके ऐकू येतं. त्यामुळे बाळाला खूप सुरक्षित वाटतं आणि बाळ सहज झोपतं. त्यामुळे ज्या बाळांची झोप कमी आहे अशांसाठी बेबी वेअरिंग हा एक उत्तम उपाय ठरू शकतो. बेबी वेअरिंग केल्यामुळे आईचं बाळासोबतचं बॉन्डिंग वाढतं. बाळाला काय हवंय काय नकोय हे आईला अगदी सहजपणे कळायला लागतं. त्यामुळे आईचा कॉन्फिडन्स वाढतो. ज्या फर्स्ट टाईम मदर्स असतात किंवा पहिलीटकरणी असतात यांच्यासाठी हे खूप खूप बरं पडतं, कारण यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. बेबी वेअर केल्यानंतर आपण आपल्या आजूबाजूला चाललेल्या गोष्टी एकीकडे कामं करता करता सुद्धा बाळाला अगदी सहज सांगू शकतो आणि बाळ त्या गोष्टी आपल्याच उंचीवरनं बघूही शकतं. त्यामुळे बाळाच्या बौद्धिक विकासासाठी मदत होते. बेबी वेअर केल्यानंतर बाळ उभ्या पोझिशनमध्ये राहतं, त्यामुळे प्यायलेलं दूध किंवा खाल्लेलं अन्न हे अगदी सहजरित्या पचतं, त्यामुळे गॅसेसचा त्रास कमी होतो. तसंच आई जवळ असल्यामुळे बाळ शांत आणि आनंदी असतं, त्यामुळे बाळाची वाढही चांगली होते. कमी वजनाची बाळं किंवा लवकर जन्मलेली बाळं यांना तर बेबी वेअरिंगचा विशेष फायदा होतो, कारण अशा बाळांना युजली इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं ऊब देण्यासाठी. पण अशा बाळांना जर रेग्युलरली बेबी वेअर केलं तर त्यांना आपोआपच अंगाची ऊब मिळते आणि त्याचबरोबर आईच्या हृदयाचे ठोकेही ऐकत ऐकत ते वाढतात, जसे ते पोटात असताना वाढतात. त्यामुळे कमी वजनाची बाळं किंवा लवकर जन्मलेली बाळं जी असतात त्यांची वाढ ही पटकन होते. या बाबतीत मला माझा स्वतःचा अनुभव सांगायला आवडेल. माझा दुसरा मुलगा अरविंद हा फक्त 1 किलो 800 ग्रॅम वजनाचा होता. त्याला मी त्याच्या तिसऱ्या दिवसापासनं बेबी वेअर करत होते आणि रेग्युलरली मी रोज 1 तास 2 तास 3 तास त्याला बेबी वेअर करायचे. त्यामुळे पहिल्याच महिन्यात त्याचं वजन अतिशय उत्तमरित्या वाढलं, जी माझ्यासाठी आणि आमच्या घरातल्या सगळ्यांसाठी अतिशय रिलीफ देणारी गोष्ट होती. याशिवाय बेबी वेअरिंगचा अजून एक महत्त्वाचा फायदा असा की यामुळे आईचं दूध वाढतं आणि ज्या आयांना पोस्टमार्टम डिप्रेशनचा त्रास असतो तो त्रास कमी व्हायलासुद्धा बेबी वेअरिंगमुळे मदत होते. सो हे झाले बेबी वेअरिंगचे फायदे. आता बघूयात की चांगलं बेबी कॅरियर कसं ओळखायचं. तर चांगलं बेबी कॅरियर म्हणजे कोणतं? एर्गोनॉमिक बेबी कॅरियर म्हणजे चांगलं बेबी कॅरियर. एर्गोनॉमिक बेबी कॅरियर म्हणजे काय? तर असं कॅरियर जे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी कम्फर्टेबल असेल. एर्गोनॉमिक कॅरियर हे आपल्या दोन्ही खांद्यांवर आणि कमरेवर बाळाचं वजन हे समप्रमाणात डिस्ट्रीब्यूट करतं. त्याचशिवाय बाळाच्या नैसर्गिक पोश्चरला मदत करतं, जेणेकरून बाळाची वाढ ही चांगल्या प्रकारे होते. एर्गोनॉमिक कॅरियर बाळाच्या पाठीला मानेला आणि कमरेला किंवा हिप्सला योग्य प्रकारे सपोर्ट करतं. एर्गोनॉमिक कॅरियर जे असतं त्याचा बेस जो असतो तो रुंद असतो, त्यामुळे याच्यात जेव्हा आपण बाळाला ठेवतो तेव्हा बाळ त्याच्यात बसल्यासारखं बसतं, ना की लटकतं. आजकाल खूपदा बेबी कॅरियर्स जी बाहेर दिसतात
त्याचा जो बेस असतो तो असा त्रिकोणी असतो. अशा त्रिकोणी बेसमध्ये बाळाचे पाय लटकत राहतात, ना की त्याच्या कमरेला किंवा हिपला योग्य प्रकारे सपोर्ट मिळतो. सो एर्गोनॉमिक कॅरियर हे असं असतं. सो आता या चित्रात बघितल्यावर तुम्हाला कळलंच असेल की नॉन एर्गोनॉमिक कॅरियर म्हणजे काय आणि एर्गोनॉमिक कॅरियर म्हणजे काय. नॉन एर्गोनॉमिक कॅरियर जरी स्वस्त असली तरी थोड्याच काळापुरती ती वापरली जातात आणि नंतर ती पडून राहतात. त्याउलट एर्गोनॉमिक कॅरियरमध्ये बाळ कडेवर असताना जितकं कम्फर्टेबली बसेल तितक्याच कम्फर्टेबली ते एर्गोनॉमिक कॅरियरमध्ये बसतं आणि त्याशिवाय तुमचे हातही मोकळे राहतात, त्यामुळे असं कॅरियर हे दीर्घकाळपर्यंत वापरलं जातं. एर्गोनॉमिक कॅरियरमध्ये बसल्यानंतर बाळाचे पाय हे एम पोझिशनमध्ये राहतात. याचा अर्थ बाळाचे गुडघे कॅरियरमध्ये बसल्यानंतर त्याच्या हिप्सपेक्षा वरती असले पाहिजे. अशा प्रकारची पोझिशन ही बाळासाठी सर्वात जास्त कम्फर्टेबल असते. सेफ आणि कम्फर्टेबल बेबी वेअरिंगसाठी मी तुम्हाला टिक्स रूल सांगते. टाईट, बेबी इन व्यू ऑल द टाइम्स, क्लोज इनफ टू किस, सपोर्टेड बॅक, चिन नॉट टचिंग द चेस्ट. दीज आर टिक्स रूल्स ऑफ सेफ बेबी वेअरिंग. एर्गोनॉमिक कॅरियरचेही चार प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे रिंग स्लिंग. रिंग स्लिंग हे एक वन शोल्डर बेबी कॅरियर आहे ज्याच्यामध्ये रिंग आणि कापड असं हे कॅरियर आहे. रिंग स्लिंगमध्ये बेबी वेअरिंग कसं करायचं याचा मी अजून एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी इथे आय बटनला देते आहे. सो रिंग स्लिंगमध्ये बेबी वेअरिंग कसं करायचं, रिंग स्लिंग बेबी कॅरियरचे फायदे हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर दुसरं कॅरियर म्हणजे रॅप कॅरियर. तर रॅप कॅरियर हे एक मोठंच्या मोठं साधारण 5-5.5 मीटर लांबीचं कापड असतं आणि ते अनेक वेगवेगळ्या पद्धतीने बांधता येतं आणि ज्यात तुम्ही बाळाला तुमच्या भोवती बांधू शकता. आपली साधी सुती कॉटन साडीसुद्धा आपण रॅप कॅरियर म्हणून वापरू शकतो. तर या साडीमध्ये बेबी वेअरिंग कसं करायचं याचाही मी व्हिडिओ बनवलेला आहे. सो त्याचा व्हिडिओ मी इथे आय बटनला दिलेला आहे, सो तुम्ही तो चेक करू शकता आणि बघू शकता. त्यानंतर तिसरं कॅरियर आहे, त्याचं नाव म्हणजे मेताय. हे एक जॅपनीज कॅरियर आहे ज्याला मध्ये एक मोठा चौकोन आणि चार बाजूला चार बंद अशा प्रकारचं हे कॅरियर आहे. मेतायमध्ये बाळाला कसं कॅरी करायचं याचाही मी व्हिडिओ बनवून पाठवीन. आपला पुढचा व्हिडिओ तोच असेल की मेतायमध्ये बाळाला कॅरी कसं करायचं. त्यानंतर चौथं जे कॅरियर आहे ते म्हणजे SSE किंवा सॉफ्ट स्ट्रक्चर्ड कॅरियर. हे सर्वात जास्त प्रचलित कॅरियर आहे. तुमच्यापैकी बहुसंख्य लोकांनी बेबी कॅरियर म्हटल्यावर हे सॉफ्ट स्ट्रक्चर्ड कॅरियरच पाहिलेलं असेल, पण त्यात मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नॉन एर्गोनॉमिक आणि एर्गोनॉमिक असे प्रकार असतात. त्यातलं एर्गोनॉमिक सॉफ्ट स्ट्रक्चर्ड कॅरियर हे शक्यतो तुम्ही वापरा. तर याला बकल्स आणि बेल्ट असतो ज्यामध्ये तुम्ही बाळाला कॅरी करू शकता. SSE किंवा सॉफ्ट स्ट्रक्चर्ड कॅरियरमध्ये बाळाला कॅरी कसं करायचं याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याचीही लिंक इथे आय बटनला तुम्हाला मिळू शकेल, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. बेबी वेअरिंग, बेबी कॅरियर याबद्दल तुम्हाला काहीही प्रश्न असले तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल हेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हालाही नोटिफिकेशन येईल आणि माझा नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येईल. मी अपलोड करत असलेला कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर माझ्या या व्हिडिओच्या शेवटी माझ्या इतर व्हिडिओजची आणि प्लेलिस्टची लिंक येईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओज बघू शकता. थँक्यू.